नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ ट्रिक्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मी हरेराम काकडे सर बीड येथून विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी खातर आगामी पोलीस भरती तसेच सर्व सरळ सेवा भरतीसाठी विद्यार्थ्यांना अवघड जाणारा व वेळखाऊ घटक असणारा काळकाम वेग यावरील प्रकार पहिला ट्रिक्स पद्धतीने आज आपण पाहणार आहोत हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही यावरील कसलेही उदाहरण सरशीच सोडवणार याची मला खात्री आहे हा घटक मी दररोज संध्याकाळी सात वाजता आपल्याला उपलब्ध करून देणार आहे दररोज एक प्रकार यामध्ये आपण पाहू अगदी त्याच वेळेस आपण या चॅनलवर येऊन व्हिडिओला लाईक आणि कमेंटचा अक्षरशः पाऊस पाडावा एवढीच माफक अपेक्षा आहे जेणेकरून अशाच सोप्या पद्धतीने आपल्यापर्यंत व्हिडिओ घेऊन यायला मला प्रोत्साहन मिळेल मला आपल्या लाईक कमेंट आणि मित्रापर्यंत शेअर करणे या व्यतिरिक्त कोणतीही अपेक्षा नाही आणि यात तुम्ही कसूर करणार नाहीत म्हणून मी आपल्या सेवेत ही व्हिडिओ घेऊन येत आहे चला तर मग आपला अमूल्य वेळ व्यर्थ न करता आपण या घटकाला सुरुवात करू इथं आपल्याला दिलेलं आहे पंधरा मजूर रोज आठ तास काम करून एक काम अठरा दिवसात पूर्ण करतात हे पहिलं वाक्य तेच काम सोळा मजूर रोज नऊ तास काम करून किती दिवसात संपवतील हे दुसरं विधान आहे तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पहिलं विधान जे आहे इथून इथपर्यंतचं ते आपण अंशात घेतो आणि इथून खालचं छेदात म्हणजे काय पहिल्या विधानामध्ये जेवढ्या संख्या आहेत ही पंधरा आठ आणि अठरा हे अंशात येणार आणि हे सोळा आणि नऊ ते छेदात येणार म्हणजे कसं आता हे पंधरा गुणवले आठ गुणवले अठरा हे पहिल्या वाक्यातलं झालं पंधरा आठ आणि अठरा आता दुसऱ्या वाक्यात जे सोळा आणि नऊ आहे ते पंधरा गुणवले आठ गुणवले अठरा छेद सोळा गुणवले नऊ हे आलं आता ह्याच्यामध्ये आपण अगोदर ह्या नऊने ह्या अठराला भाग देणार म्हणजे नऊ एक नऊ आणि नऊ दोन्ही अठरा त्यानंतर हे आठ आणि हे सोळा ह्या दोन्हीला भाग देणार आठ ने सोळाला आठ एक आठ आणि आठ दोन्ही सोळा त्यानंतर आता हे दोन आणि हे दोन कॅन्सल होणार दोन दोन कॅन्सल खाली उत्तर राहिलं फक्त आपलं हे पंधरा मग आता हे पंधरा राहिले तेच फायनल उत्तर किती दिवसात संपवतील म्हणजे ते आपण पंधरा दिवसात संपवणार हे आपलं पंधरा हे फायनल उत्तर झालं आता बघा अशाच प्रकारचं दुसरं उदाहरण आहे आता याच्यात हे उदाहरण आहे दुसरं अडीचशे माणसं पाच तास प्रतिदिवसाप्रमाणे एक काम वीस दिवसात संपवतात व तेच काम रोज आठ तास काम करून दहा दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील बघा इथं पहिल्या बी उदाहरणात आणि ह्या बी उदाहरणात तेच काम असा शब्द आहे आणि ज्या ज्या वेळेस हा तेच काम असा शब्द असतो त्या वेळेसच आपली ही पद्धत लागू करायची जर वेगळं काम असेल तर ते वेगळ्या पद्धतीने उदाहरण पाहिजे आपल्याला या व्हिडिओच्या शेवटी मी तशी उदाहरणं घेतलेले आहेत आता बघा याच्यामध्ये पहिलं विधान कुठून कुठपर्यंत आहे अडीचशे माणसे पाच तास प्रतिदिवसाप्रमाणे वीस दिवसात दिवसा संपवतात म्हणजे याच्यातली हे अडीचशे हे पाच आणि हे वीस अंशात येणार आहे बघा म्हणजे शे गुणवले पाच गुणवले वीस छेद आठ गुणवले दहा आता याच्यामध्ये आपण हे शून्य आणि हे शून्य कट करू शून्य शून्य कॅन्सल त्यानंतर आता ह्या दोन्ही ह्या आठला भाग देऊ एक बे आणि बे चोक आठ आता बघा चारनी ह्या अडीचशेला भाग द्यायचा आहे आता चारने अडीचशेला भाग द्यायचा म्हणजे हे सख चोवीस एक उरणार दहा होणार चार दोन्ही आठ सख चार एक चार सख चोवीस एक उरला होता दहा झाले ते तर चार दोन्ही आठ पुन्हा दोन उरले पॉईंट दिला वीस झाले चारा पण वीस आता हे बासष्ट आणि एक अंशात राहिलं छेदात एक आहे त्यामुळे हे घ्यायची गरज नाही बासष्ट गुणवले एक आणि हे मुळातले पाच म्हणजे बासष्ट गुणवले पाच एकनेसुद्धा सुद्धा गुणायची गरज नाही त्याला बासष्ट गुणवले पाच बरोबर ह्या दोन्हीचा गुणाकार जर आपण केला तर तीनशे बारा पॉईंट पाच येतं आणि आपल्याला माणसं घ्यायची आहेत आता तीनशे बारा पॉईंट पाच म्हणजे हे तीनशे बारा माणसं आणि वरचा अर्धा आता अर्धा काय कट करून आणायचं नाही अर्धा माणूस फक्त मुंडक्याकडून किंवा पायाकडून तर याच्यासाठी आपल्याला तीनशे बाराच्या ऐवजी तीनशे तेरा माणसं ही उत्तर लिहावं हो लागेल करेक्ट तिसरं उदाहरण तिसऱ्या उदाहरणात आहे अठ्ठावीस मजूर रोज आठ तास काम करून एक काम पंचवीस दिवसात पूर्ण करतात पहिलं विधान पूर्ण झालं तेच काम चाळीस मजुरांना वीसच दिवसात संपवायचे असल्यास रोज त्यांना किती तास काम करावे लागेल हे दुसरं विधान पहिल्या विधानातल्या संख्या आहेत अठ्ठावीस आठ आणि पंचवीस त्या अंशात येणार म्हणजे अठ्ठावीस गुणवले आठ गुणवले पंचवीस आता दुसऱ्या विधानातल्या चाळीस आणि वीस आहेत त्या छेदात अठ्ठावीस गुणवले आठ गुणवले पंचवीस छेद चाळीस गुणवले वीस चाळीस गुणवले वीस आता याच्यात बघा आपण सुरुवातीला हे पंचवीसला आणि वीसला भाग देणार कितीने भाग जाईल हे दोन्हीला पाचने जाईल पाचने पंचवीसला भाग देऊ पाचा पाचा पंचवीस आता वीसला देऊ पाच चौक वीस त्यानंतर बघा आता आपल्याला पुढं ह्या आठ आणि ह्या चाळीसला भाग द्यावा लागेल आता आठला भाग द्यायचा आठने चाळीसला भाग द्यायचा म्हणजे आठ एक आठ आणि खाली आठा चाळीस त्यानंतर आता बघा हे पाच आणि हे पाच सारखे आहेत म्हणून ते कॅन्सल होतील पाच पाच कॅन्सल आता ह्या चारने इकडं अठ्ठावीसला भाग देऊ चार एक चार आणि चार सत अठ्ठावीस म्हणजे आपलं उत्तर आलं सात म्हणजे आपल्याला किती रोज किती तास काम करावं लागेल तर सात तास रोज काम करावं लागेल हे आपलं फायनल उत्तर झालं आता इथं बघा उदाहरण थोडंसं बदललेलं आहे पण वेगळं काही नाही आहे इथं एक्स माणसं आहेत आता माणसांची संख्या माहीत नाही आपल्याला एक्स माणसं एक काम तीस दिवसात पूर्ण करतात तर त्यांच्यामध्ये आणखी सहा माणसे मिळाल्यास ते काम दहा दिवस लवकर संपेल तर एक्सची किंमत काढायची बघा उदाहरण एक्स माणसं तीस दिवसात संपवत आणि तेच काम आहे सहा माणसं मिळवले म्हणजे एक्समध्ये सहा मिळवलेत ते काम दहा दिवस लवकर संपतं म्हणजे पहिले तीस दिवसात संपत होतं आता दहा दिवसात संपणार आहे माणसं किती तर एक्स त्यानंतर इकडं सहा माणसं मिळवलेत म्हणजे जे पहिले एक्स माणसं होते त्याच्यामध्ये आता सहा मिळवले म्हणजे माणसं किती झाले एक साधिक सहा नवीन माणसं पहिले होते एक्स माणसं आता नवीन किती झाली दुसऱ्या विधानात एक साधिक सहा सहा मिळवलेत म्हणून हां त्यानंतर बघा आता हे एक्स अधिक सहा माणसं झाले पुढं आपल्याला पहिल्या विधानातले दिवसांची संख्या आहे तीस तर दुसऱ्या विधानातले दिवस दहा कमी करायचे आहेत म्हणजे तीस मायनस दहा होणार किती झाले वीस दिवस आले आपल्याला बरोबर आहे पहिल्या विधानात माणसं एक्स होते दुसऱ्या विधानात झाले यक्स अधिक सहा सहा वाढलेत पहिल्या विधानात दिवस होते तीस दुसऱ्या विधानात दहा दिवस कमी झाले म्हणजे झाले वीस ज्यावेळेस आता आपण हे मांडणी करणार आहेत उदाहरण तेच आहे त्यामुळं याचा आणि याचा गुणाकार जेवढा येतो तेवढाच ह्या वीस आणि एक साधिक सहाचा गुणाकार आला पाहिजे म्हणजे हे पण माणसं तेच संपवतेत आणि हे पण माणसं तेच म्हणजे बघा समीकरण मांडताना हे यक्स आणि तीस ह्या दोन्हीचा गुणाकार होणार आणि तेवढाच गुणाकार इकडे एक साधिक सहा आणि वीसचा येणार आहे मग हे यक्स इथले गुणवले हे तीस बरोबर हे वीस आणि हे एक साधिक सहा म्हणजे हे एक साधिक सहा गुणवले हे वीस ह्या दोन्हीची मांडणी आली आता बघा इथं आपण गुणाकार करताना हे वीस आणि यक्ष ह्या दोन्हीचा एक गुणाकार करणार आणि त्यानंतर हे वीस आणि सहाचा गुणाकार करणार आहेत बरोबर आहे बघा आता इथं यक्स आणि तीसचा जर गुणाकार केला तर तीस एक्स आला तो बरोबर इकडं वीसनी य ह्या वीसनी ह्या एक्सला गुणलं म्हणजे गुणाकार आला वीस यक्स त्यानंतर ह्या वीसनी सहाला गुणला अधिकचं चिन्हमध्ये वीसनी सहाला गुणलं तर वीस आता इथलं हे अधिकचं चिन्ह इथं येणार आहे हे गुणाकाराचं नाही आहे तर मग हे इथं अधिक राहणार आहे म्हणजे उत्तर येईल वीस यक्स अधिक एकशे वीस आता पुढं बघा हे तीस यक्स आणि वीस यक्स हे वीस यक्स इकडं प्लस येतं इथं धनचिन्ह असतं ते, ते इकडं गेले तर मायनस होतील म्हणजे काय येणार तीस यक्स आ वजा वीस यक्स बरोबर हे एकशे वीस येणार बरोबर एकशे वीस आता हे तीस एक्स आणि वीस एक्सची वजा बाकी दहा एक्स आणि बरोबर हे एकशे वीस आता दहा इकडे हे गुणाकारात आहेत ह्या दोन्हीच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं ते इकडे जातील भागाकारात येतील म्हणजे एक्स बरोबर एकशे वीस छेद दहा आता दहामध्ये हे शून्य आणि हे शून्यवरचं कट होईल म्हणजे एक्स बरोबर उत्तर येणार आपलं हे शून्य आणि हे शून्य कट एक्स बरोबर उत्तर आलं बारा म्हणजे त्या एक्सची किंमत किती आली आपली बारा एक्स बरोबर बारा आता दुसरं उदाहरण बघा हे अत्यंत महत्त्वाचं उदाहरण आहे आपल्याला ह्या घटकामधलं पाच नंबरचं उदाहरण सुरू आहे त्याच्यात बघा हे दहा मजूर साठ दिवसात तीस खंद खणतात हे पहिलं विधान झालं तर वीस मजुरांना पंधरा खंदक खणण्यास किती दिवस लागतील आता बघा मित्रांनो इथं तेच काम हा कुठंही शब्द नाही इथं काम वेगळं इथं तीस खंदक म्हणजे तीस खड्डे खांदायचेत आणि इथं पंधरा खंदक म्हणजे पंधरा खड्डे आहेत याचा अर्थ इथं हे पूर्णत काम वेगळं आहे आणि तुम्हाला सांगितलं जर काम वेगळं असेल तर ह्याची मांडणी थोडीशी बदलती त्यामध्ये आपल्याला भागाकारात घ्यावं लागतं हे काम आणि हे काम बघा आता इथं कोणतं काम आहे तीस खड्डे खांदायचे पहिल्या विधानात दुसऱ्या विधानात पंधरा खड्डे खांदायचे ते वेगळे तर हे तीस खंदक आणि पंधरा खंदक सोडून बाकीचं जे आहे ते आपले ॲज इट इज मांडणी येणार म्हणजे हे दहा मजूर आणि साठ दिवस अंशात येणार दहा गुणवले साठ आणि इकडचं हे वीस मजूर इथं छेदात येईल छेद वीस आता राहिलं हे तीस खंदक आणि पंधरा खंदक तर इथं पुढं भागा करायचं चिन्ह घ्यायचं काम वेगळं आहे म्हणून आणि ती मांडणी पुढं करायची हे तीस अंशात आणि पंधरा छेदात म्हणजे तीस छेद पंधरा इथपर्यंत मांडणी केली आता आपल्याला माहिती गणिताच्या नियमानुसार भागाकाराचं रूपांतर गुणाकार करावं लागतं मग हे पंधरा वर जातात आणि हे तीस खाली येतात म्हणजे हे अगोदरचा भाग हा जसाला तसा राहणार आहे दहा गुणवले साठ छेद वीस गुणिले आता हे तीस खाली येतील पंधरा वर जातील म्हणजे पंधरा छेद तीस आता आपण हा भागाकार करणार आहोत आता आपल्याला याच्यामध्ये हा भागाकार करत असताना हा शून्य आणि हा शून्य कट करायचा आहे बघा हा शून्य हा शून्य कॅन्सल झाला आता आपल्याला हा शून्य आणि हा शून्य कट करायचा आहे हा शून्य आणि हा शून्य कॅन्सल झाला इथं आपण ह्या दोननी सहाला भाग देणार आहोत बे एक बे आणि बे त्रेक सहा आता बघा आपल्याला इथं ह्या तीननी ह्या पंधराला भाग द्या किंवा मग हे तीन आणि हे तीन कॅन्सल करा कसंही चालतंय आपण तीननी पंधराला भाग देऊ तीन एक तीन तिनापाची पंधरा आणि बरोबर आता हे तीन आणि ह्या पाचचा गुणाकार तिनापाची पंधरास तीन गुणवले पाच बरोबर पंधरा दिवस हे आपलं फायनल उत्तर झालं अजून ह्याच्यावरचं बघा अत्यंत महत्त्वाचं आणि परीक्षेला हमखास विचारलं जाणारं प्र उदाहरण आहे ते बघू आपण वीस बगळे चाळीस मासे वीस मिनिटात खातात तर तीस बगळे तीस मासे किती मिनिटात खातील आता बघा इथं पहिलं विधान आहे वीस बगळे चाळीस मासे वीस मिनिटात खातात हे पहिलं वाक्य आहे दुसऱ्या वाक्यात तीस बगळे तीस मासे खायचेत तीस तीस बगळे तीस मासे किती मिनिटात खातील हे विचारलं आहे आता मला सांगा इथं मित्रांनो काम काय आता इथं बगळे खायचे आहेत का मासे खायचेत तर मासे खायचेत कोण खाणार आहे बगळे म्हणजे इतालचं काम आहे मासे खाण्याचं काम आहे पहिल्या वाक्यात चाळीस मासे खायचेत आणि दुसऱ्या वाक्यात इथं तीस मासे खायचे आहेत हे मासे खाण्याचं आपलं काम आहे आपलं नाही ते बगळेच खाणार आहेत ना त्याचं बी टेन्शन नका घेऊ तर आता बघा इथं आ, हे जर काम सोडलं आपण चाळीस आणि तीस तर खाली काय राहिलं इथं वीस बगळे वीस मिनटं अंशातला भाग आणि छेदातला तीस बगळे हे दुसरं विधान आहे म्हणून हे छेदात येणार वीस हे चाळीस आणि हे तीस हे काम आहे आपल्याला मांडणी इथं हे वीस गुणवले हे वीस अंशात छेद हे तीस बगळे तीस आता हे काम जे आहे चाळीस आणि तीस हे भागा येणार भागिले चाळीस छेद तीस बदल काहीच नाही वेगळं काम असलं तर फक्त एवढा बदल आहे भागाकारात आता आपल्याला माहिती गुणाकारानुसार ह्या भागाकाराचं रूपांतर गुणाकारात होतं म्हणजे वीस गुणवले वीस छेद तीस हा भाग जशाला तसा येणार पहिला सगळा हा पूर्ण एवढा भाग गुणाकाराचं रूपांतर भागाकाराचं रूपांतर गुणाकारात चाळीस छेतीस आहे ते तीसवर जाणार आणि चाळीस खाली येणार म्हणजे तीस छेद चाळीस येईल आता ह्याच्यात आपण हे तीस आणि हे तीस डायरेक्ट आहेत सेम सेम ते कट करू आपण तीस तीस कॅन्सल आता इकडे ह्या वीसनी ह्या चाळीसला भाग देऊ वीस एक वीस आणि वीस दोन्ही चाळीस आता ह्या दोन्ही ह्या वीसला भाग देऊ बे एक बेन ब्यांदाही वीस म्हणजे आपलं फायनल उत्तर किती आलं दहा आपलं म्हणजे किती मिनिटात खातील ते फक्त दहा मिनिटात खातील म्हणजे हमखास उदाहरण असतं परीक्षेला ह्याच्यात घाबरून जातात हे उदाहरण बुद्धिमत्ता वगैरे नाही आहे तर हे काळकाम वेगवेगळचं उदाहरण आहे फक्त काम वेगळे म्हणून आपल्याला असं भागाकारात घ्यावं लागतं अशाच प्रकारचं परीक्षेला हमखास विचारलं जाणारं पुढचं उदाहरण बघा याच्यात सांगितलं आहे पाच बगळे पाच मासे पाच मिनिटात खातात तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल हे उदाहरण सगळ्याला माहीत असतं सगळ्यांनी पाठ करून ठेवलं आहे पण काय येतं कसं माहीत नाही आता बघा पाच बगळेत पाच मासे खायचेत पाच मिनटं लागतं इथं जर विचार केला तर एका बगळ्याला एक मासा भेटणार आहे आणि तो एका बगळ्याला एक मासा कारण पाच बगळेन पाच आहेत एका बगळ्याला एक मासा खायला पाच मिनटं लागते तर इथं तेच विचारलं एका बगळ्याला एक मासा खायला किती वेळ लागेल किती वेळ लागेल पाच मिनटं तर असा इथं पर्याय नाही आहे तर पण त्याचं उत्तर किती वेळ लागेल त्याला पाच मिनटं लागेल बघा आता काम काय आहे इथं इथं मासे खायचेत इथं मासे खायचेत पहिल्या विधानात पाच मासे खायचेत दुसऱ्या विधानात एक मासा खायचा आहे बरोबर आहे हे काम आहे आपलं तर मग हे काम जर सोडलं तर बाकीचं ॲज इट इज राहणार म्हणजे हे पाच गुणवले पाच अंशात राहणार आणि हे एक छेदात येणार छेद एक आता भागाकारात हे पाच वर येईन आणि हे एक छेदात पाच छेद एक आता ज्यावेळेस ह्याचं भागाकाराचं रूपांतर गुणाकार करतोल त्यावेळेस पाच गुणवले पाच छेद एक गुणिले आता, एक आता हे एक अंशात जाईन हा पाच छेदात येईल एक छेद पाच आता बघा हे पाच आणि हे पाच कॅन्सल होतील पाच पाच कटले खाली उत्तर किती राहिलं फक्त हे पाच राहिलं आणि मग तेच वेळ आहे आपल्याला किती वेळात खातील ते पाच मिनिटात मासे खातील तर मित्रांनो हा पहिला प्रकार इथं संपलेला आहे या घटकावरील दुसरे प्रकार मी दररोज संध्याकाळी सात वाजता घेऊन येणार आहे यासाठी आपल्या या मॅथ शॉर्ट ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा जेणेकरून मला दुसरे व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा मिळेल तसेच आपल्याला न सुटलेले प्रश्न कमेंटमध्ये टाका त्यावर मी आपल्या नावासह हो स्वतंत्र व्हिडिओ बनवून टाकेल तोपर्यंत काळजी घ्या अभ्यास करा धन्यवाद